नगर लोकसभेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरेंना पुन्हा उमेदवारी दिली आहे, मात्र महायुतीचा घोळ काही संपताना दिसत नाहीये आणि त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा मराठवाड्याचं राजकीय प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष या लोकसभा मतदारसंघावर आहे. शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत, पण हे दोन्ही पक्ष महायुतीत एकत्र असल्यामुळे नेत्यांवर बोलताना मर्यादा येतात. शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेकरता आग्रही आहे. संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे. मुळामध्ये भाजपचं प्राबल्य वाढलं असं जे काही ते सांगतायत ते निश्चित काही अंशी वाढलं असेल, त्याबद्दल दुमत नाही किंवा आम्हाला त्याच्यावर टीका टिप्पणी करायची नाही. परंतु शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं आम्ही ही जागा नेहमी जिंकत आलेलो आहोत. शिवसेना छत्रपती संभाजीनगर करता आग्रही असली तरी उमेदवार निवडीवरून पेच निर्माण झालाय. इकडे भाजपचे भागवत कराड हे या लोकसभेच्या जागेकरता आग्रही आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागलेल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल पाहता भाजपकडे 3 आमदार आणि 1 खासदार असं संख्याबळ आहे, तर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 5 आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे 16 जिल्हा परिषद सदस्य तर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 3 जिल्हा परिषद सदस्य आहेत. महापालिकेत भाजपचे 24 नगरसेवक तर शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. भाजपच्या ताब्यात 247 ग्रामपंचायती आहेत. तसंच राज्य सरकारमध्ये भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 मंत्री आहेत. हे राजकीय बलाबल पाहता महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आणि मागील दोन वर्षापासून नव्हे तर तब्बल 3-3.5 वर्षापासून जी मेहनत भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची बूथ लेवलपर्यंत झाली, त्यामुळं खऱ्या अर्थानं सर्व जनता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळ फुलेल या आशेने सर्व पाहत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत MIM च्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या खैरेंना पराभूत करत विजय मिळवला होता. यावेळी राजकीय समीकरण बदललंय. शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत, तर महायुतीला ही जागा पुन्हा खेचून आणायची आहे, त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमतानं या जागेचा निर्णय घेणार आहे. पण त्यांच्यात या जागेविषयी एकवाक्यता दिसत नाही. शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे ही जागा कायम राहणार असल्याची चर्चा आहे, पण त्याविषयी अधिकृत घोषणा काही झाली नाही. तर इकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील दुसऱ्यांदा लोकसभेकरता कौल मागणार आहेत. तसंच ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मधून उमेदवार देताना महायुतीची कसोटी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.